नमस्कार मी गिरीश निकम हितगुजे आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत उतार वयातील गुडगे दुखी आणि त्यावरील आधुनिक उपचार या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत तसंच पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलमधील डॉक्टर नरेंद्र वैद्य यांनी डेव्हलप केलेल्या एक्सप्रेस जॉईंट रिप्लेसमेंट फॉर्म्युला विषयी सुद्धा आपण आज चर्चा करणार आहोत आणि या सगळ्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर राकेश पाटील आपल्याला या सगळ्या विषयावर मार्गदर्शन करतील सर्वप्रथम मी डॉक्टरांचं स्टुडिओमध्ये स्वागत करतो नमस्कार नमस्कार आणि डॉक्टर राकेश पाटील यांची थोडक्यात ओळख करून देतो सध्या पुणे आणि कोल्हापूर येथील अत्याधुनिक सुसज्जाच्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये ते अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत कोल्हापुरातील डॉक्टर डी वाय पाटील महाविद्यालयात त्यांचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालंय त्यानंतर अस्थिशल्य विशारद अर्थात एम एस डी ऑर्थो हे पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पुणे येथील मुंबईतील के एम हॉस्पिटलमध्ये पूर्ण नी रिप्लेसमेंट यांचा अभ्यासक्रम रीतीनं आत्मसात करून त्यांचा उपयोग त्यांनी महाराष्ट्रातील रुग्णांवर केलाय मागील पाच वर्षात तीन हजाराहून अधिक रुग्णांवर त्यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केल्यात गुडघा खांदा कोपरा तसंच खुब्याचा सांधा या चारही सांध्यांवर यशस्वी सांधेरोपण शस्त्रक्रिया तसेच मणक्याच्या आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया त्यांनी केलेल्या आहेत तर डॉक्टर आपण विषयाला सुरुवात करूया अगदी सर्वप्रथम प्रश्नाकडे बोलतो ते म्हणजे गुडघे दुखी आता ही काय अगदी उतारवायतच असते असं नाही अगदी तरुणांच्या मध्ये सुद्धा गुडघेदुखी दिसून येते आपण गुडघे दुखी म्हणजे काय या अगदी बेसिक प्रश्नाला मी हात घालतो नक्कीच गुडघेदुखी किंवा गुडघा हा सांधा आपण जर मनुष्याच्या शरीराची रचना जर पाहिली तर त्यात साधारणपणे असे सगळे एकत्र होऊन साधारणतः अडीचशे ते तीनशे वेगवेगळ्या पद्धतीचे सांधे आहेत परंतु आपल्या शरीरामध्ये आपण जर सांधेदुखी किंवा संधिवात जर पाहिलं तर आपल्या डोळ्यासमोर जो गुडघ्याचं जे चित्र येतं ते गुडघेदुखीचं चित्र येतं कारण आपल्याला वजन घेणारा जो सांधा आहे गुडघा त्यामुळे आपल्याला उतारवायामध्ये याचं प्रमाण आपल्याला भारतीय लोकांच्या सांधे आहेत वजन घेणारे सांदे आहेत किंवा न वजन घेणारे हातातील सांधे आहेत कोपऱ्याचा सांधा किंवा खांद्याचा सांधा यांचीही झीज होऊ शकते परंतु गुडघेदुखी ही आपल्याला जास्त प्रमाणात की प्रादुर्भावाने उतरवयामध्ये वयामध्ये आपल्याला पाहायला मिळते तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आजकालची जी पिढी आहे त्यामध्ये तरुण वयामध्येही आपल्याला हे मध्ये चाळीसीमध्ये मध्ये पाहायला मिळतो तर आपण जर योग्य याची ट्रीटमेंट किंवा योग्य जर उपचार किंवा प्रतिबंधक उपचार जर केले नाहीत तर त्यामध्ये आपल्याला काय होतं तर त्याचा आपल्याला हे फोटोग्राफ पाहायला मिळतोय की जर अनट्रीटेड हा आजार राहिला तर कशा पद्धतीने वेळेत घेतले नाहीत तर कशा पद्धतीने होतं आपण हे पाहतोय पुढच्या काही आता स्लाइड मध्ये आपण पाहतोय की अति लठ्ठपणा किंवा बॉडी मॉस इंडेक्स ये वजन ये एक मोठं सर्वात अति लठ्ठपणा थोडक्यात बॉडी मॉस इंडेक्स जर तुमचा जास्त असेल नॉर्मल पेक्षा तर पाहिलं तर हे अनट्रीटेड राहिलेले किंवा उपचार वेळेत न घेतल्यामुळे कशा पद्धतीनं चालीमध्ये बदल आणि वेदनामय जीवन हे आपल्याला इथं पाहायला मिळत फोटोच्या माध्यमातून प्रेक्षकांना विषय तर अगदी सोप्या प्रमाणात समजला जातोय एक व्यवस्थित उभं न राहणं व्यवस्थित न बसणं हे सुद्धा कारण असू नक्कीच दैनंदिन जीवनशैली आपली जर व्यवस्थित नसेल जर वेळीच आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये आपलं जसं वय वाढत जातं त्यामध्ये आपण जर उपचार व्यवस्थित किंवा जर आपण बदल केले नाहीत तर नक्कीच आपल्याला उतार या गुडघेदुखीनी नक्कीच त्रास होऊ शकतो आणि एक अशा पद्धतीचं चित्र आहे एक एक्स्ट्रीम उदाहरण आपण पाहतोय की जर उपचार केले नाहीत तर त्या काय होऊ शकतं बरोबर डॉक्टर काही जण असे असतात की अनेक वर्ष नोकरीमध्ये दीर्घ का उभं राहूनच का त्यांना काम करावं लागतं किंवा काही वाहन चालक असतात की दीर्घकाळ वीस वीस पंचवीस पंचवीस ते वाहन चालवत असतात त्यांना सुद्धा गुडघेदुखीचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो मी गुडघ्याची झीज कशा प्रकारे होते नक्कीच कोणताही सांधा असेल तर सांध्याची झीज नैसर्ग निसर्ग आहे कोणत्याही गोष्टीला झीज ही असते त्या पद्धतीनं आपल्याला जो देवाने दिलेला सांधा आहे किंवा निसर्गाने दिलेला सांधा आहे यामध्ये आपल्याला दोन हाडांच्या मध्ये जे घर्षण होतं किंवा दोन हाडांच्या मधील पृष्ठभाग आपण व्हिडिओमध्ये पाहिलं तर आपल्याला थोडक्यात अजून अतिशय चांगल्या पद्धतीने कळेल की दोन हाडांच्या पासून बनलेला ही गुडघ्याची एक नॉर्मल संरचना आपण पाहतोय मी आणि लोकांना किंवा आपल्या सर्व रुग्णांना गुडघेदुखी चालू झाले की आपला गुडघा पूर्णपणे निकामी झालेला आहे किंवा आपला गुडघा पूर्णपणे खराब झालेला आहे हे जे संद भावना आहे ही पूर्णपणे चुकीची आहे या व्हिडिओमध्ये पाहिलं तर हा जो कठीण पृष्ठभाग आपल्याला पांढऱ्या कलरचा दिसतोय पांढऱ्या रंगाचा तर हा कठीण पृष्ठभाग पूर्णपणे नष्ट होतो याला आपण मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये कार्टिलेज असं म्हणतो तर हे कार्टिलेज खराब झाल्यामुळे लाल रंगामध्ये आपल्याला इथं पाहायला आहे आणि त्या पद्धतीनं दोन हाडांच्या मधली जी गॅप आहे ती कशा पद्धतीनं कमी झालेली आहे हे आपण इथं पाहतोय त्यामुळे शरीराचा जो मेकॅनिकल ॲक्सिस आपला जो पूर्णपणे स्ट्रेट हवाय तो कशा पद्धतीनं तिरका व्हायला लागतो आणि एक गुडघ्याला वाकडेपणा किंवा गुडघ्यामध्ये अस्थिरता जी निर्माण व्हायला लागते ती आपल्याला तिथं पाहायला मिळते त्या मग गुडघा आपला चांगला असतो गुडघ्याच्या चा वरती जे आवरण आहे दोन हाडांच्या पासून जो आपला गुडघ्याचा सांधा बनलेला आहे तर याच्यावरती जो कठीण पृष्ठभाग आहे तो खराब झालेला आहे त्यामुळे याच्यावरती उपचार आपण जर वेळीच केले तर आपण याला नक्की गुडघ्याची झीज कशी होते हे समजून घेतानाच मी आता काही दिवसांपूर्वी वाचलं होतं की भारतामध्ये किंवा एकूण जगभरात संधिवात होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आरोग्य संघटनेचा एक अहवाल होता तर याबद्दल काय सांगाल भारतात अशा रुग्णांची संख्या का वाढते नक्कीच भारत आपण पाहिलं तर तसा कृषी प्रधान देश आहे त्यामुळे आपल्या यामध्ये ग्रामीण आणि शहरी या दोन वेगवेगळ्या दैनंदिन जीवनशैली ज्या लोकांच्या आहेत त्यामध्ये आता वर्ल्ड आर्थरायटीस फाउंडेशन जी संस्था आहे जी आर्थरायटीसमध्ये बरेच रिसर्च वगैरे जे पब्लिकेशन्स संधी ती रिसर्च चालू आहेत की याच्यामध्ये अजून काही आपल्याला डेव्हलपमेंट वेगवेगळे मेडिसिन्स काही हे करता येईल तर त्यामध्ये आपण पाहिलं तर साधारणतः दोन हजार तीसपर्यंत हा आकडा इतका प्रचंड प्रमाणात वाढणार आहे की दरवर्षी साधारणतः था, वीस ते बावीस टक्के महिला आणि सतरा ते अठरा टक्के पुरुष वयवर्ष साठीनंतरचे आपल्याला या आजारप्रमाणे त्रस्त झालेले आपल्याला पाहायला जग मिळतात जगभरामध्ये आणि विशेषतः भारतीय किंवा आशिया खंडामध्ये आपण पाहिलं तर आशिया खंडामध्ये आपली जी जीवनशैली आहे ती खाली उडब जी आहे ही, ही जास्त असल्यामुळे याचं प्रमाण आपल्याला भारतीय किंवा आशिया खंडामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं डॉक्टर संधिवातामध्ये ढोबळमानाने किती प्रकार असतील संधिवाद जर पाहिला तर त्यामध्ये साधारणतः आठ ते दहा विशिष्ट प्रकार आहेत त्यामध्ये संधिवाद किंवा ऑस्ट्रिओ आर्थ्रायटिस वयानुसार होणारी सांध्याची जी उतार वयामध्ये आपल्याला पाहायला मिळते आमवाद किंवा रुमॅट आर्थ्रायटिस जो आपल्याला तरुणपणे साधारणतः वयवर्षी पंचवीस तिशी मध्ये हा आजार आपल्याला पाहायला मिळतो गावटी आर्थ्रायटिस किंवा सिरम युरिक ॲसिडचं लेवल प्रमाण जर आपल्या शरीरामध्ये वाढलं हिमोफिलिक आर्थ्रायटिस किंवा काही रक्तघटक जर आपल्या शरीरामध्ये कमी असतील तर हिमोफिलिया नावाचा जो आजार आहे त्यामुळे वारंवार होणारे रक्ताचे जे, जे आजार आहेत किंवा रक्ता सांध्यामध्ये होणारे रक्तस्राव हा एक प्रकार आहे आणि विशेषतः अपघातामुळे इंट्राटिक्युलर फ्रॅक्चर्स आणि विशेष सगळ्यात शेवटी आपण जर पाहिलं तर इन्फेक्शनमुळे होणारे सेप्टिक आर्थायटिस जंतुसंसर्गामुळे होणारे सांध्यांचे झीज हे आपल्याला हे साधारणतः सात ते आठ विशिष्ट प्रकार आहेत संधीवत बरोबर डॉक्टर याचं निदान कसं करता येईल किंवा निदान आपल्याला जर करायचं असेल कोणत्याही सांध्याची दुखणं आपल्याला जर रुग्णाला चालू झालं असेल तर जी आपण आपल्या अस्थिर शल्य विशारद डॉक्टरांना किंवा ऑर्थोपेडिक डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे आणि त्यांच्यानुसार आपल्याला बेसिकली एक्सरे एक्सरेनी आपल्याला बऱ्यापैकी ऐंशी ते नव्वद टक्के निदान होऊन जातं आणि जर गरज लागली तर सी टी स्कॅन किंवा एम आर आय स्कॅन आपल्याला करता येऊ शकतो आणि त्यानुसार आपण आपल्या गुडघेदुखीची निदान किंवा आपल्याला गुडघा गुडघेदुखी का होते हे आपण नक्कीच जाणून घेऊ शकतो बरोबर डॉक्टर उपचार पद्धतीविषयी मी जाणून घेणार आहेत आणि परत नंतर दुसरं म्हणजे महत्वाचं म्हणजे लोकमान्य हॉस्पिटलमधील डॉक्टर नरेंद्र वैद्य यांनी डेव्हलप केलेली एक्सप्रेस जॉईंट रिप्लेसमेंट जो फॉर्म्युला आहे त्याविषयी सुद्धा मी तुमच्याकडनं एक अधिक आधि, माहिती जाणून घेणार मात्र उतारवायातील गुडघेदुखी आणि त्यावर आधुनिक उपचार या विषयावर आपण चर्चा करतोय अस्थिर तज्ज्ञ डॉक्टर राकेश पाटील आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर ब्रेकला जाण्यापूर्वी आपण संधिवाताचे वेगवेगळे प्रकार निदान याच्यावर चर्चा केली स्ट्रेसमुळे गुडघेदुखी कितपत उद्भवते स्ट्रेसमुळे पाहिलं आपण तर साधारणतः चालताना बसताना उठताना जिने चढताना उतरताना किंवा पळताना आणि सगळ्यात शेवटी आपल्याला खेळताना आपल्याला तरुणपणी या गोष्टींची जाणीव होत नाही परंतु जसं वय वाढायला लागतं तसे स्ट्रेस आपल्या गुडघ्यावरती वाढत जातात त्यामुळे चालताना जर टनक सर्फेस किंवा हार्ड सर्फेसवरती आपण चालत राहिलं आणि उतार वयामध्ये आपण हार्ड सर्फेसवरती जिनेचड उतार जर जास्त केले तर गुडघ्यावरती येणारा हा ताण आहे तो चार ते सहा न्यूटन फोर्सने वाढत असतो किंवा बसून आपण जर खाली जमिनीवर बसलो आणि जमिनीवरून उठताना हा जो फोर्स आहे तो सात ते आठ पटीने वाढत असतो त्यामुळे स्ट्रेस हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे यामध्ये आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे तो अति लठ्ठपणा जर आपलं वजन, वजन साधारणतः चार ते सहा किलोनी सुद्धा जास्त असलं आपल्या बॉडी मॉट इंडेक्सला जेवढं हवं आहे त्यापेक्षा जर जास्त असलं त्यानुसार उंची आणि वजननुसार उंची जेवढी आहे त्यानुसार जर वजन जास्त असलं तर नक्कीच येणारा ताण हा अतिशय महत्वाचा आहे आणि आपण जर पाहिलं तर आत्ता मगाशीच सांगितल्याप्रमाणे एक्सरे जर आपण केले एक्सरे निदान निदानमध्ये आपल्याला जर पाहिलं तर या चार स्टेजेस आपल्याला गुडघेदुखीच्या पाहायला मिळतात त्यामध्ये साधारणतः दुसऱ्या ते तिसऱ्या टप्प्याची जी झीज आहे त्यामध्ये आपल्याला प्रतिबंधक उपचार जे आहेत त्यानुसार आपण गुडघ्यांच्या दुखण्यावरती हे करू शकतो मात करू शकतो आणि अगदीच जर अनट्रीटेड किंवा निग्लेक्टेड चौथ्या स्टेजमध्ये जर आपल्या गुडघ्याची झीज गेली तर त्याला कृत्रिम सांदेरोपण किंवा जॉईंट रिप्लेसमेंट करणं अत्यावश्यक होऊन जातं चोवीस तास रहा एक पाऊल पुढे